एकनाथ खडसेंवर सतत 5 वर्ष अन्याय झाल्याचं म्हणत खडसे आमच्या संपर्कात नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर यावेळी जयंत पाटलांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान एकनाथ खडसेंवर 5 वर्ष सतत अन्याय झालाय, सध्या त्यांच्या मनात काय चाललंय हे माहीत नाही, मात्र आमच्या ते संपर्कात नाहीत असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. नाही, आम्हाला माहीत नाही त्यांचे काय ठरलेलं आहे ते, त्यामुळं तसं आम्ही काय त्याच्यावर विचार नाही केला. त्यांच्यावर तर अन्याय 5 वर्ष सतत चालू आहे. सरकार म्हणजे राष्ट्रवादी काही मनधरी करू शकते का खडसे साहेबांची? नाही, असं आहे की मला माहीत नाही की त्यांची काय इच्छा आहे, त्यांनी आमच्याशी काय असा संपर्क साधला आहे किंवा काय केलं आहे, आम्ही केलं आहे असं काही नाही.